नमस्कार. पासबाने अदब प्रस्तुत काव्यांजलीच्या या नवीन भागात मी सानिका कुलकर्णी तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं खूप मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरूच आहे आपल्याकडे आणि आपण सगळेजण घरी आहोत. आपण वेगवेगळे चित्रपट बघतोय, गाणी ऐकतोय आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्रातला किंवा आपल्या देशातला प्रेक्षक कविता ऐकणार नाही असं होणं शक्य नाहीये. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्राला तर भरपूर मोठमोठ्या कवींची परंपरा लाभलेली आहे आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या कवींबद्दल बोलतो तेव्हा एक नाव येणार नाही असं शक्य नाही. आणि म्हणूनच खास या लॉकडाऊनच्या निमित्ताने आज गप्पा मारायला आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकरजी. काका, तुमचं खूप मनापासून स्वागत आपल्या आजच्या या विशेष भागात. नमस्कार. 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 खूप स्वागत. आम्हाला खूप छान वाटतंय कारण तुमच्याकडून वेगवेगळ्या कविता आज ऐकायला मिळणार आहेत. तुमच्याशी त्यासोबत गप्पा सुद्धा मारायच्या आहेत. पण मला सगळ्यात आधी तेच विचारायचंय की कायम इतके वर्ष तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सतत दौऱ्यांवर असायचात, मग ते देशात असेल, देशाबाहेर असेल, आणि आता गेले 2.5 महिने आपण सगळेजण घरी आहोत, तर कशी काय वाटतंय तुम्हाला, काय करता तुम्ही दिवसभर? खरोखर अभूतपूर्व अशी काहीतरी अवतीभोवतीचं वातावरण आहे आणि सकाळी उठलं ना की तोपर्यंत आपल्याला माहित नसतं सगळं व्यवस्थित, जग सगळं व्यवस्थित चाललंय आणि नंतर एकदम आपण फ्रेश झाल्यावर आणि दात बीत घासून स्वच्छ झालो आपण व्यवस्थित की मग वाटतो अरे सगळं जग बंद आहे, पेपर येणार नाही आहे, बाहेर कुठे जाता येणार नाही आपल्याला, आपल्याला जाऊ देणार नाही आहे, या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जायचं नाहीये, इस्त्रीवाला येणार नाहीये, धोबी येणार नाहीये, कुणी येणार नाहीये, किंवा गाडीवर कुठला म्हणजे तुमचा हा फेरीवाला भाजीवाला कोणी येणार नाहीये, आपण कुणाकडे जायचं नाही आणि कोणी आपल्याकडे येणार नाही, अशी अभूतपूर्व अशी गेल्या 50-60 वर्षातली काहीतरी अवस्था मी बघतोय आणि हे जगापुरतच असं इतिहासात कधी न घडलेलं असं काहीतरी संकट समोर आलंय असं वाटतंय बर का. आणि भांबावून गेलोय अक्षरशः. पण दुसरीकडनं एक आहे की इतक्या साधारण 30-40 वर्षात आपण काय काय लिहिलं त्याचा एक धांडोळा घ्यावा, कुठे कुठे जुने कागद आहेत, कुठे काय छापून आलंय, हे सगळं कुठेच नीट नोंदवलं नव्हतं. आणि आपल्याकडे पुस्तकं काय आहे, 1001 पुढे पुस्तकं असतील तर ती नेमकी कुठली पुस्तकं आहेत नाहीत, त्या सगळ्याच एक वर्गवारी केली, ती सगळी पुस्तकं बघितली, माझं सगळं लेखन काय आहे ते सगळं विविध सदर जी येत होती आपल्या लोकसत्ता मधून किंवा हास्यरंग, ती सगळी मी सदर दिवाळी अंकातले लेख हे सगळं मी चाळून मी गेली 2 महिना साधारण त्याची एका दैनंदिनीमध्ये, एका मोठ्या डायरीमध्ये, वहीमध्ये मी त्याची नोंद करून ठेवतोय, त्याच्या प्रती काढून ठेवतोय. एका बाजूनं ही इष्टापत्तीच आहे, दुसऱ्या बाजूला तर असंही आहे मात्र की आपल्या स्वतःकडे थोडस लक्ष दिलं. हो. आणि अर्थात हे सगळं करत असताना तुम्ही 2 महिने घरी आहात आणि तुम्ही 2 महिन्यात काही लिहिलं नसेल हे तर अशक्य गोष्ट आहे, त्यामुळे काय तुम्ही आम्हाला सगळ्यात आपण सुरुवात करताना या गप्पांमध्ये तुम्हाला ऐकवायला आवडेल? नाही नाही, सुरुवातीला खरं जे काही घडतंय ना आणि जे मी आता बोललो तर तेच मी माझ्या या निवेदनातनं किंवा कविता म्हणा त्याच्यातनं मांडलेलं आहे. तर ते आत्ताच सगळं करोना सदृश आणि रंगपंचमीची होळीची धुंदी उतरता उतरता हे कुठलं संकट कोसळलंय, हे कुठलं संकट कोसळलंय की घराबाहेरही पडायचं नाही, माणसे फक्त मोबाईलवर उपलब्ध, माणसे फक्त मोबाईलवर उपलब्ध, मला माहित आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर, भरून आलंय तुला, मला माहित आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर, भरून आलंय तुला, पण 2 हात अंतर सोडून उभा राहा, तुझी स्पर्शाची पालवी थोडे दिवस दाबून ठेव, आवर घाल तिला, थोडी तुझी स्पर्शाची पालवी थोडे दिवस दाबून ठेव, आवर घाल तिला, सगळी घरातली अन्नपूर्णेची आरास करणारी पुस्तके ज्याची चवड लागली आहे ती पुस्तके उघड, निरनिराळी कडधान्य भिजव, नीट फडक्यात दाबून बांध, मोड येतील त्याला, त्या कडधान्यांना मोड येतील, तुझ्या जगण्यालाही नवे मोड येतील कदाचित, तुझ्या जगण्यालाही नवे मोड येतील कदाचित, वरून ते चैत्र वैशाखातलं माध्यान्नी, वरून तो बघ कसा चैत्र वैशाखात माध्यान्नीला आग ओकतोय,
त्या जळून जाईल सर्व दुष्ट नष्ट, सर्व जळून जाईल दुष्ट नष्ट होईल दृष्टकाळ पृथ्वीची, पृथ्वीची दृष्टकाळ शुद्ध हवेनं औक्षण कर तिचं, शुद्ध हवेनं औक्षण कर तिचं सगळं बंद आहे, फॅक्टऱ्या सगळं बंद आहे, फॅक्टऱ्या रूळ आळस देत आहेत बघ, इतके दोन दोन मिनिटाला गाड्या जाणारे येणारे हे रूळ, हजारो मैल किलोमीटर पसरलेले रूळ आळस देत आहेत, आणि लोकलचे डबे डुलक्या देत आहेत बघ भर दुपारी यार्डामध्ये, लोकलचे डबे डुलक्या घेत आहेत भर दुपारी, वामकुक्षी चालली आहे भर दुपारी, लोकलची वामकुक्षी चालली आहे, आठव सार बालपण, आठव सार बालपण, शाळा, गुरुजी, दफ्तर, मधली सुट्टी, पाणी प्यायची सुट्टी, मधली सुट्टी, पाणी प्यायची सुट्टी, आठव ढोलाचा गजर, ढिडीपाऊ 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 ढिडीपाऊ, सगळं मनातल्या मनात जे तू साकारलं साजवर, ते सगळं सगळं बंद पडलंय बघ, ते सगळं सगळं बंद पडलंय बघ, घड्याळ्याचे काटे थांबलेत, हे सगळं बेवारशी, आणि जास्वंदीच्या, पण जास्वंदीचे कळे, जास्वंदीच्या कळ्या बघ लाल भडक फुलल्या टपोऱ्या, जास्वंदीचे कळे फुललेत लाल भडक टपोरे, ऊस डोलतोय मका हलतोय, ऊस डोलतोय बघ वऱ्या दिशी मका हलतोय, आंबा बघ कसा हलतोय तुला, आंबा बघ कसा हसतोय तुला, कैऱ्या टक्कर घेत आहेत एकमेकींची झाडावर, कैरा कैऱ्या टक्कर घेत आहेत एकमेकींची, डुलतायत, कोण म्हणतं टक्कर दिला, कोण म्हणतं टक्का दिला म्हणत, लॉकडाऊन आहे पण पण मृदगंध पसरला आहे कुठून तरी, एक शिडकावा झालाय मृदगंध पसरला आहे कुठून तरी, मोगऱ्याचा वास येतोय, मोगऱ्याचा वास येतोय, केतकीला काय माहीत की आता सगळीकडे संचारबंदी आहे, कर्फ्यू आहे, केतकीला काय माहीत की संचारबंदी आहे, तो कोकिळ बघ पिंपळावरून एकमेकांची गुजगोष्टी चालल्या, कोकिळ बघ पिंपळावरून एकमेकांची गुजगोष्टी चालल्या, आणि तू शहाणा समजणारा, तू सगळ्या या भूतलावरचा शहाणा समजणारा माणूस, तू शोधून काय काढलंस, तर बेरीज गुणाकार करणारे भयानक व्हायरस शोधून काढलेस तू, भयानक व्हायरस शोधून काढलेस लॅब मध्ये प्रयोगशाळेमध्ये, आणि धापा टाकत आता धापा टाकतोयस, म्हणतोयस अरे मला प्राणवायू हवाय, अरे मला प्राणवायू हवाय, तो व्हायरस बघ हात धुवून मागे लागलाय तुझ्या, तो व्हायरस हात धुवून मागे लागलाय तुझ्या, तू ताव मारलास या पृथ्वीवर, तू ताव मारलास, ओरपलस तिला, हात धुवून घेतलेस, ओरपलस तिला, आणि सगळं जग फिरलास बघ, सगळं जग फिरलास अरे, पण तुझ्या घरात काय आहे, तुझ्या घरात काय आहे ते कळलंच नाही तुला आजवर, तुझ्या घरात काय आहे ते कळलंच नाही तुला आजवर. वा वा काका, फार फार सुंदर कविता आहे, आणि पृथ्वीची दृष्ट काढून टाकली वाक्यच इतकं छान आहे मला वाटतं, कारण ह्याच आशेची, ह्याच सकारात्मकतेची सध्या गरज आहे सगळ्यांना, आणि पुढे ती कविता इतकी छान वळण घेत जाते की आपण सगळेच जण मला वाटतं आपल्या घरात काय काय आहे आपण, आणि इतक्या दिवसात आपण ते काय बघितलं नाहीये ह्याच्याकडे आपलं मन जातं. मला ह्यालाच धरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमचं तर लहानपण संपूर्ण वाईमध्ये गेलेलं आहे, आणि आत्ता इतकं छान वर्णन केलं, आत्ता ह्या वयाच्या टप्प्यावर सुद्धा तुमची एनर्जी इतकी सुंदर आहे, आम्हाला सगळ्यांना लाजवेल अशी आहे, तर याचं मूळ हे सगळं तुमच्या बालपणात आहे का? अगदी अगदी, मी बालपण म्हणजे इतकं कुठे कुठे फिरलेलं आहे ना, कि मी वाईला माझं बालपण गेलं, मग मनमाडला इकडे नाशिक जिल्ह्यात काही वर्ष होतो, नाशिक रोड कॉलेजला होतो, सातारला होतो, मग आता नंतर नोकरी निमित्तानं मी पुन्हा मुंबईला गेलो एक वर्ष आहे, नंतर माझ्या मुली तिकडे लंडन मध्ये असल्यामुळं गेली जवळजवळ 15 वर्ष मी 5 महिने तरी साधारण लंडनला असतो, तिथनं मग सगळं काय अमेरिका काय किंवा ग्रीस काय, आता यावेळेला ग्रीस, तर असं जग सगळं बरंच कार्यक्रमाच्या निमित्तानं, तर इस्रायल काय किंवा मिडल ईस्ट काय, म्हणजे तुमचं दोहा, कतार, कुवेत किंवा हे सगळे देश बघायला मिळाले, मुलींमुळे तर आमच्या मुली सगळीकडे घेऊन जातात, त्यामुळे जवळजवळ बहुतेक जग पादाक्रांत करता आलं, त्यामुळे पण इतकं सगळं असलं तरी ओढ सगळी पुन्हा आपल्या मातीशीच असते, आपली माय मराठी नावाची गोष्ट आहे,
ते मराठी सूर कुठे कानात पडला, म्हणजे एखादं एखाद्यानं मराठीतनं कुणीतरी जर शिवी घातली तर सुद्धा असं वाटतं की आपल्याला इतकं बरं वाटतं परदेशात गेल्यानंतर, इतकं आपण भाषेशी निगडित झालेलो असतो, इतकं सगळं खरोखर तुला सांगतो म्हणजे असा सगळा हा प्रवास आहे एकूण. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं तर काय अनेक ठिकाणी, आता मी त्या प्रिस्टन म्हणून आहे मॅन्चेस्टरच्या, तिथे गणेशोत्सवाच्या तिथे त्यांनी मला बोलवलं होतं. ती एक 4-5 वर्षाची मुलगी तिथे जन्माला आली, तर ती मुलगी असं नाच करत होती, चंदोबा चंदोबा बागलास का, चंदोबा चंदोबा बागलास का. म्हणजे ती त्या वरती इंग्लंडच्या तिथे वरती मॅन्चेस्टरला त्या भागात जन्माला आली मुलगी सुद्धा तिच्या तोंडून हे मराठीचं बालगीत किंवा ते नाच ऐकताना असं सगळ्या सभागृहाला भरून आलेलं होतं. इतके आपण आपल्या जगण्याशी, आपल्या मराठीपणाशी, आपल्या ज्ञानोबा तुकोबांशी, बहिणाईशी, या सगळ्यांशी आपण घट्ट बांधलेलो असतो. खरंच खरं. आणि ह्याच आपल्या मराठी मातीशी आपलं नातं अतूट आहे, आणि याला जोडून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की अजून एक कविता तुमच्याकडून आम्हाला ऐकायची. आता खरं म्हणजे मला आपल्या पाडव्याची एक कविता लिहिली होती चैत्र वैशाखामध्ये, त्यावेळेच वातावरण आहे, तर ती साधारण एक सुरुवातीला मी सादर करतो. बरं का, बघ वातावरण कसं आहे. कारण ही ही कविता असं की कोकणामध्ये मी होतो रत्नागिरीमध्ये, तर ती त्यांना ही कविता आवडली, आणि तिकडे परभणी जालना तिकडे देखील त्या लोकांना आवडली. ते म्हणाले हे आमचं सगळं, महिला म्हणाल्या आमचं सगळं जगणं तुम्हाला कसं माहित नाही, तर हे म्हणजे कवी कसं साठवून कसं ठेवतो त्याचं एक चित्रण आहे. बघ, चैत्रावरची कविता पाडव्याची. आता आजूबाजूला वातावरण थोडस इतकं शोकाकुल, दुःखाचं, धास्तीचं, उद्या काय होईल असं असताना थोडस जरा वेगळा सूर. आता पण आपल्याला जसं आधीच्या कवितेत ते वसंत ऋतू किंवा मोगरा इतकी ऐकून आपण आता विसरूनच गेलो होते, सगळं विसरून गेलो, तर त्या संदर्भात ही कविता. आंबा असो फांद्या झुको जमिनीवर जडावल्या, फांद्या झुको जमिनीवर जडावल्या, चैत्रांगण असो सारवले, उमटोत पावले राशी भरोत गव्हाच्या, उमटोत पावले राशी भरोत गव्हाच्या, सूर घुमो हे लाभ हे दोनचा, हे सूर घुमो हे लाभ हे दोनचा, आठवडी बाजारात, आठवडी नवधान्य आलेलं असतं ना, आठवडी बाजारात वाळोत पापड, वाळोत पापड पदावर, वाळोत पापड कोरड्या माळवदावर, रटरटो पुरण, रटरटो पुरण शेवया लकटोत बोटांवर. या दिवसात असा बाहेर अंगणामध्ये असा एक मोठा कळप किंवा बांबू असा हे करून त्या महिला अशा हातावर एक 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 अशा लांबत शेवया करत असतात. शेवया लकटोत बोटांवर, बाया असोत नऊवारी, माठ जिरपोत थंडगार, चव असो वाळ्याची, चव असो वाळ्याची, असो तहान असो डाळपणे पानावर, असो डाळपणे पानावर, हळद मिळो माहेर वाशिणींना, हळद मिळो माहेर वाशिणींना, मोगरा असो केसात सांजेवर गंध पसरो कडुलिंबाचा, सांजेवर गंध पसरो कडुलिंबाचा, नवे येवो गोंडा असो टाळा झुलो दारावर, झळा असो तापून निघो निथळो घाम, त्वचा फुटो नवी, त्वचा फुटो नवी, गुढ्या उभारोत गुढ्या उभारत, कुणीतरी देव होवत कुणीतरी देव होवत. तर हे असं कवीला एकीकडनं मनातनं वाटत असत, पण पण तुला सांगतो वास्तव काय असत. तर हे जे बालपण असत, तर ही जी मुळाक्षर असतात हे जे बालपण असत ते, आणि नंतर उत्तर काळातलं सगळं आपलं आयुष्य, यात कसा फरक कसा दिसतो ना, तर ते एका कवितेत आहे. ही मुळाक्षरांची कविता आहे बरं का. तेव्हा तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं, खच अगदी खरं वाटत राहायचं, आणि थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, पला परते परते म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं, पला परते परते म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं, आणि द पसरून जायचा
दव पहाटेवर दव पसरून जायचा, दव पहाटेवर गच्ची तर गंमतच वाटायची, गच्ची तर गंमतच वाटायची, आणि फला असायचा फावला वेळ, फला असायचा फावला वेळ, ल लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून, ल लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून, आणि हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत, ह यायचा हलत डुलत, माती बाजूला सारली, माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा, केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा, आता आता भोग कुठे भरकटत गेला भलत्या दिशेने, आता भोग कुठे भरकटत गेला भलत्या दिशेने, अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही, अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही, ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, क कुडतो आतल्यात काडी ओढत धुराच्या वलयात, खच खरं खोट देवाला ठाऊ खरकट, खच खरं खोट देवाला ठाऊ खरकट, थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन, फला फरफटत नेलं फटके दिले, फला फरफटत नेलं फटके दिले, गची गचांडी धरली, गची गचांडी धरली, मला पडला मार, मला पडला मार, ह नुसताच हळहळला, ह नुसताच हळहळला, धने तर धसकाच घेतला म्हणे, धने तर धसकाच घेतला म्हणे, उचला आता उशीर होईल, उचला आता उशीर होईल, उद्याच्याला उठायचंय म्हणाला ऊ, उचला आता उशीर होईल, उद्याच्याला उठायचंय म्हणाला ऊ, आणि सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली, सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली. खूप छान, खूप छान. कारण इतका इतक्या वेगळ्या धाटणीची खर तर ही कविता आज आम्हाला ऐकायला मिळाली. कारण कधी कधी काय होतं की आपण शब्दांना धरून तर कविता होतच असतात, पण ही इतकी वेगळी कन्सेप्ट आज तुम्ही या निमित्ताने घेऊन आलात आणि आमच्या समोर सादर केली, खरंच खूप बरं वाटलं. आणि याबरोबरच काका अजून एक आहे की तुमच्या कवितांमध्ये कायम एक संदेश तुम्ही देत असता, तो सामाजिक बांधिलकीचा असेल किंवा त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात एक संदेश देत असता आणि उपरोधाच्या सुद्धा कविता असतात, त्यासाठी सुद्धा तुम्हाला ओळखलं जातं. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमची ही शैली जी आहे ती कुठेही सोडलेली नाहीये, आणि म्हणूनच मला वाटतं इतक्या वर्षात तुमचं वेगळेपण जे आहे ते अजूनही टिकून आहे किंवा प्रत्येक वेळी ऐकताना काहीतरी नवीन आम्हाला प्रेक्षक म्हणून सापडतं. आत्ता तू संदेश म्हणालीस ना, तर मला एक माझ्याकडे एक खूप पूर्वी लिहिलेली एक कविता मिळाली आणि ती बघ तुला बर का कशी वाटते ती, जरा थोडी दीर्घ कविता आहे पण बघ. सूर्य सर्वांच्या आधी उठतो, जिथे सूर्य सर्वांच्या आधी उठतो त्या ईशान्येस, त्या ईशान्येस माझी नजर पोचते, बांगलादेशला वळसा घालून थांबते, मणिपूर त्रिपुरात माझ्या मनाचा घोडा पोलोचा चेंडू ढकलत नेतो, माझ्या मनाचा घोडा पोलोचा चेंडू ढकलत नेतो, आणि पूर्व दिशेचा चेहरा, पूर्व दिशेचा चेहरा मंगोल असल्याचे कळते, भारताच्या डोक्यावर असते केशराची बंद डबी, भारताच्या डोक्यावर असते केशराची काश्मीरची बंद डबी, तिच्यातून सारखे रक्त ठिबकत असते, तिच्यातून सारखे रक्त ठिबकत असते, माझ्या जठराग्नीसाठी उडपीचा शेट्टी उभ्या वरवंट्याने भरडतो इडलीचे पीठ भल्या पहाटे, उभ्या वरवंट्याने भरडतो इडलीचे पीठ भल्या पहाटे, तो पांढरा लेंगा शर्ट मधला नाकात बोलणारा कच्ची, माझ्यासाठी त्याने बरण्या भरून ठेवल्या किराणाच्या, जिरे काय दालचिनी काय मिरे काय केरळची काळी मिरी वगैरे, कांचीपुरम कुंभकोणमचे रेशीम धागे पोहोचलेत माझ्या घरापर्यंत, कोइंबत्तूर लोणी कडतय चुलीवर, घराला लोणकडा वास येतोय, घराला लोणकडा वास येतोय, सापडा सापडा म्हणत ऑफिसातले तमिळी लगबगीने उठतात, तेव्हा उगीच आपल्याविषयी काही बोलतायत की काय अशी शंका वाटते, पण जेवणाचे डबे उचलून हाती घेतल्यानंतर आपला जीव किती भांड्यात पडलाय, धोत्रावर भाताचा ढीक पसरून मटक्यातली पाणी, मटक्यातलं पाणी लाल पाण्याबरोबर, मटक्यातील लाल पाण्याबरोबर भात खाताना कामारेडी निजामबादचे अण्णा ढकलतायत भूक पोटात, ढकलतायत भूक पोटात, माझ्या डोक्यावर घट्ट लोखंडी विणीची स्लॅब भरतायत ते, माझ्या डोक्यावर घट्ट लोखंडी विणीची स्लॅब भरतायत, राम हरख
राम हरख राम आधार, राम हरख राम आधार तोलतोय नाशिक कोबीचा गड्डा, नाशिक कोबीचा गड्डा कोण असेल त्याचं पिलीभीतला, कशी असेल मुघल सराई, कशी असेल मुघल सराई, सुलेमानच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूचा कापूस चिकटलाय, सुलेमानच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूचा कापूस चिकटलाय चिकटवलाय आणि दुसऱ्या डोळ्याने मला सांगतोय ये दशेरी है मलिहाबाद का, ये दशेरी है मलिहाबाद का, ले जाओ साहब बच्चों के लिए अब अगले साल ही मिलेगा, गुडघ्यापर्यंत धोतर खोवून कानात भिगबाळी घातलेला डुंगरपूरचा भट भरतोय चहाचा कप माझ्यापर्यंत वाफा येत आहेत, हमरस्त्यावर वळलीये हमरस्त्यावर वळलीये चाके ट्रकची, चिखलातून चौपाईवर करडा सरदार तोडतोय रोटी, करडा सरदार तोडतोय रोटी दोन हातांनी, या शांत मेणबत्त्या निघाल्यात चर्चकडे आणि नऊ नंबर फलाटावर ते बोचक घेऊन बसलेली बाया माणसे भाकरी बरोबर चवीने खातायत मेथीची काडी, मेथीची काडी एकाग्र होऊन सचिन आयारे म्हणत सर्वांची बॅग फिरते हवेत, आपण इथे राहिलो तरी इथलेच, गाव सोडून गेलो गाव सोडून आलो गेलो तरी इथलेच, परदेशात गेलो तरीही भारतीय, बाटलीतल्या मिनरल वॉटर पासून गावच्या हंड्यापर्यंत ही गंगाच वाहते सर्वत्र, ही गंगाच वाहते सर्वत्र आणि दूरवर पसरलेल्या या रुळांवर आपण सर्व लांबच लांब बोगीत 24 डब्याच्या ट्रेन मध्ये, लांबच लांब बोगीत 24 डब्याच्या ट्रेन मध्ये इथली फळे आपण चाखणार, इथली फळे आपण चाखणार तर इथले काटेही आपल्याच पावलात रुतणार, इथली फळेच आपण चाखणार तर इथले काटेही आपल्याच पावलात रुतणार, आपल्याच पावलात रुतणार। खूप छान, म्हणजे खर तर आता आपण इतके महिने घरी असून सुद्धा घरून आम्हाला असं वाटलं की तुम्ही आज आम्हाला भारत दर्शन करून आणलं, कारण इतक्या छान ओळींमधन आम्ही प्रत्येक राज्य फिरून आलो पटकन, खूप खूप मजा आली ऐकताना। ते पण याला जोडून की आता नुकताच मातृदिन वगैरे झाला ना गेल्या आठवड्यामध्ये, तर त्यावेळेला माझी एक माय नावाची एक जुनी कविता सगळीकडे व्हॉट्सअप वरती आता सगळीकडे फिरत होती, तर ती एक कविता थोडस वेगळी वेगळेपणा, नक्की नक्की, माय तूच असतेस घर, तूच असतेस घर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर, चिकण मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी पाट्यावर मीठ मिरची वाटत, कधी जोत्यावर घट्ट उभी असते चांदई सारखी, कधी जोत्यावर घट्ट उभी असते चांदई सारखी, कौलारू श्वास घेत, कौलारू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात, पाखडतेस पोर किड्यांना राठ हातांनी, पाखडतेस पोर किड्यांना राठ हातांनी, तू कुठेही सामावतेस, तू कुठेही सामावतेस रो हाऊस मध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकळी आकाश न्याळत, कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री, तू असतेस अग्निहोत्री, भाकरीचा न संपणारा वसा घेत, भाकरीचा न संपणारा वसा घेत, तव्यासारखी जाळ रिचवत, तव्यासारखी जाळ रिचवत, तुझ्या हाताना असते हजार भाकरींची ऊब, तुझ्या हस्ताना असते हजार भाकरींची ऊब, माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो, आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन, आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन, तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत, तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण, तू स्निग्ध तेलासारखी पसरतेस भाकरीवर, आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळत, आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळत तिथी होऊन, माय तुझे तिखटही खरंच गोड लागते, तुझे तिखटही किती गोड लागते, तू कान धरावास, कान धरावास, रागे भरावेस धपाटा घालावा पाठीत, कान धरावास रागे भरावेस धपाटा घालावा पाठीत, आणि धुसमुसावे तुझ्या पदरात, धुसमुसावे तुझ्या पदरात, गालावरून तू बोटे मोडावीस निघताना, गालावरून तू बोटे मोडावीस निघताना, आणि आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर चघळत बसावं, आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर चघळत बसावं। किती छान, किती छान समर्थ रामदासांच्या दोन ओळी मला तुमच्या ह्या कवितेवरून आठवल्या,
ते म्हणतात वीट नाही कंटाळा नाही आळस नाही त्रास नाही इतुकी माया कोठेची नाही माते वेगळी. क्या बात है, क्या बात. प्रत्येकाने मला वाटतं वेगवेगळ्या शब्दांमध्ये आईबद्दल मांडलंय पण खूप छान वाटले ही सुद्धा कविता ऐकताना. काका आपण अगदी शेवटाकडे येतोय पण तिथे येण्याआधी मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही नेहमी तुमच्या वेगवेगळ्या भाषणांमधून किंवा तुम्ही जे संमेलनात बोलता तेव्हा नेहमी म्हणत असता की वाचनामुळे आपण आपली संस्कृती वाढते आणि आपण समृद्ध होतो त्यामुळे जितकं वाचन वाढवा तितके आपण समृद्ध होऊ. तर तुम्ही आता इतके वर्ष या क्षेत्रात आहात त्यामुळे तुम्ही आधीचा काळ सुद्धा बघितलाय आणि तुम्ही आत्ताचा काळ बघताय. तुमच्या वेळेचे कवी सुद्धा तुमचे मित्र आहेत आणि आता नवीन कवी सुद्धा त्यांच्याही कविता तुम्ही ऐकता. तर ह्या दोन काळातला काही फरक तुम्हाला जाणवतो का आणि नवीन पिढीला तुम्ही काय सांगता? एक काय आहे, आम्ही ज्या काळात शाळेत वाढलो ना त्या काळामध्ये एक रेडिओ सोडला, तो देखील चाळीत आमच्याकडे मनमाडात नव्हता. त्या गोव्याचं आंदोलन झालं, गोवा मुक्ती, त्या वेळेला कुणाच्या तरी घरी आम्ही बातम्या ऐकायला म्हणून जातो. म्हणजे इतकं मराठी माणूस हा साधारण एक सगळ्यात दारिद्र्य रेषेच्या आसपासचाच असा साधी राहणी ज्याला म्हणतात ना असा मराठी माणूस होता. त्या काळामध्ये पुस्तक 2.5-3 रुपयाचं पुस्तक सुद्धा घेणं हे खूप महाग होतं. म्हणजे स्वामी कादंबरी स्वस्तातली 3 रुपयाला काढली होती पण ती देखील घेणं आहे आमच्या दृष्टीनं, कारण आमच्या बंधूंचे किंवा वडिलांचे पगारच मुळात 125 किंवा 140 रुपये असायचे. तर ते 3 रुपयाचं पुस्तक म्हणजे परिस्थिती अशी होती की 20 तारखेच्या नंतर जर एखादं वही हवी आहे किंवा अमुक कंपास आणायचा आहे वगैरे तर घराघरात एकच उत्तर असायचं, आता हे सगळं पगार आला. पगाराच्या झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळायच्या. ही सगळी मराठी माणसाची ओळख आहे तुला सांगतो. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये त्या काळात आता मनमाडला मी शाळेत असताना स्नेहसंमेलनाला यशवंत कवी आले आणि ते त्या टेबलावर मांडी घालून बसून, तर त्या काळातली ही सगळी मंडळी मग आता आठवतात. म्हणजे नारायण सुर्वे आठवतात की त्यांच्या चिंचपोकळीचं असं दोन खोल्या असलेलं घर त्या चिंचपोकळीच्या पुलाच्या तिथलं, तर मी त्यांच्या घरी गेलो आणि आम्ही असे त्यांच्यावर त्यांच्या कविता मला गावी वाईवरनं येताना सगळं पुस्तक पाठ होतं. ते सगळं म्हणत आम्ही दादरला दुसऱ्या वर्गाच्या डब्यातनं आम्ही आलो, चहा बी घेतला. असे साधे मग दया पवार असो, बाबूराव बागुल असो, ही सगळी मंडळी. तर तो काळ सगळा एक भारलेला होता. म्हणजे शंकर वैद्य काय, विंदा करंदीकर काय, पाडगावकर काय, ह्या सगळ्या मंडळींना घेऊन मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं, आता कसं तू या कार्यक्रमाचं निवेदन करतेस तसं मी अनेक वेळा त्यांच्या बरोबर बसून निवेदन केलेलं. मला तर खरोखर इतके ऋषितुल्य सगळी मंडळी आणि तो काळ सगळा एकीकडे. आणि आता जर बघितलं तर एखाद्या कार्यक्रमाला, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम शहरामधनं आता गणेशोत्सवामधनं हद्दपार होऊ लागले. कोणी येऊन बसत नाही कार्यक्रमाला, भाषणाला. दादरचा तो जो धुरू हॉल आहे ना, तो 70 साली 2-250 माणसांनी फुल व्हायचा. आता सुद्धा 2-250 माणसं जमली 1.25 कोटीच्या मुंबईमध्ये, तरी लोकांना काय भयंकर आकाशाला हात बोट लागल्यासारखं वाटतं. तर हे ऐकण्याचं म्हणजे साहित्य संस्कृती विषयक कविता असोत, भाषण असोत, विविध व्याख्यानमाला असोत, ते ऐकण्याची जी तरुणांची आता शाळेत असताना आम्हाला आमच्या गुरुजींनी मनमाडला स्टेशनवर विंदा हे आपले काणेकर आणि वसंत बापट त्या गाडीनं जाणार होते मेलनं, तर आम्हाला स्टेशनवर घेऊन गेले ते. तर आता कुठला इथे मोठा साहित्यिक आलाय म्हणून त्याला भेटायला असं शाळेतली मुलं जातील का? म्हणजे मुंबई पुण्यात तरी नाही जाणार. गावाकडं एखाद वातावरण वेगळं असतं. तर हे इतकं सगळं बदललंय, म्हणजे खूप बदललंय. मात्र विज्ञान तंत्रज्ञान त्याला कारणीभूत असेल, पण जे वातावरण आहे मुंबई पुणे, पण तेच बाहेर गावी गेलं, यवतमाळला गेलं, आता उस्मानाबादला मी साहित्य संमेलनात होतो, तर तिथे जी काही प्रचंड लोकांच्या मध्ये जो उत्साह आहे, कारण त्यांची मातृभाषा मुळात मराठी आहे. शहराची अवस्था काय झाली आहे की मातृभाषा हळूहळू ओठांना मातृभाषेचं वळण निघून चाललेलं आहे आणि ते कानावरच पडत नाही ना, त्यामुळे शब्दच असे काहीतरी इथल्या मराठी माणसाला सुद्धा
एखादा मराठी शब्द वापरला तर त्याला तो एकदम आश्चर्यानं बघायला लागतो याचा अर्थ काय. असं एक काहीतरी भाषेविषयी अशी एक चिंताजनक परिस्थिती अवतीभोवती आहे खरं, पण ठीक आहे याच्यात नाही काहीतरी आणखी नवीन ही जी नवीन सगळ्या गोष्टी येत आहेत म्हणजे व्हॉट्सअप असो किंवा हे सगळे हे सगळी नवीन समाज ही जी सगळी माध्यम येत आहेत त्या माध्यमांमधन अनेक ठिकाणी कवी संमेलन आता चालू आहे. आता या लॉकडाऊन मध्ये कोणी घराबाहेर पडत नाहीये पण आता या वेळेला कुणाला न कळत अशी अनेक कवी संमेलन अशा अनेक व्याख्यान मला या आयपॅड वरती आणि तुमच्या याच्यावरती चालू आहेत. ही पण एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे नव्यानं काहीतरी संपूर्ण निराश होण्याची काही गरज नाही. आणि मी म्हटलं तसं आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आता आलेलो आहोत पण थांबण्याआधी तुमच्याकडून पुन्हा कविता ऐकायची आहे, तुम्हाला थांबण्याआधी काय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकावं असं वाटत? ती एक भाज्यांची कविता आहे ती ऐकू प्लीज. आता ही जी कविता आहे ना ही पुरुषच लिहू शकतो, महिला नाही लिहू शकत. आणि मी ज्या महिलांच्या गौरवपर अनेक कविता लिहिलेल्या आहेत पण त्या सगळ्या मी नोकरीत असताना लिहिलेल्या आहेत. माणसाला रिटायर झाल्यानंतर त्याला खरं ज्ञान प्राप्त होतो आणि मी जेव्हा स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मला असं वाटलं की स्वयंपाकघरामध्ये प्रचंड महिला म्हणजे क्रूरता आहे की काय असं. आपल्याकडे फक्त एक बॉलपेन असतं, पुरुष हा अत्यंत हळवार हृदयाचा असतो, महिला बघा लाटणं काय उलटणं काय केवढी आयुध तिच्याकडे असतात. त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूर गोष्टी चाललेल्या असतात त्याचं वर्णन मी या कवितेत लिहिलेलं आहे. आणि हे वर्णन फक्त पुरुषच करू शकतो कारण तो हळवार हृदयाचा असतो. बघ गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात दुधी भोपळा, म्हणजे दुधी हलवा बनवायचा असेल तर कवळा दुधी भोपळा बाजारात गेलं आम्ही लोक कसं त्याच्यावर असा हळवार हात फिरवतो. महिला बघा त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात, महिला नख खुपसून बघतात क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे डोळ्यांची आगाग होते आहे शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातय वांग, हे भाजलं जातय वांग निथळतय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं कस एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल. आणि साधं सुधं नाही तेल बिल चोपडून वांग भाजतात किती क्रूर. मला वांग भाजायला सांगितलं आम्ही पुरुष मंडळी अतिशय हळवार, त्यात मी तर कवी डबल हळवार. मला ते बघवेना मी त्याला डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो वांग निघून गेलं हात भाजला मला सांगतो तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट कडी पत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेला ती फोडणी करतात चिवड्यासाठी त्यात बचका भर वाटी भर साधारण कढीपत्ता टाकतात कढीपत्त्याची पानं फडफड 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 असं फुलपाखर तडफडतायत असं वाटतं. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा काय छान तापलंय ते तिखट टाकलं जातय भाजीच्या अंगावर तिखट टाकलं जातय भाजीच्या अंगावर डोळ्यात धारेवर किसरी जात आहे तर गाजर पिळवणूक चालली आहे आंब्याची पिळवणूक चालली आहे सर्वहारा बनलीय कोय वरवंट्याखाली चिरडतेय मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदवड्याच्या डोक्यात बत्ता घातला जातोय वेलदवड्याच्या डोक्यात फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून त्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून दयाला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू लाही लाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत दिवसा आढवड्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची साल उतरवली जातायत दिवसा आढवड्या
मक्याच्या कणसाला दिले विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू तोडलं जातय जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी, हे काय चाललंय शाकाहारी. खूप छान, मला वाटतं ही कविता ऐकणं ही अनेकांची फरमाईश असेल आणि तुम्हाला मला वाटतं वारंवार प्रेक्षक या कवितेची फरमाईश देत असतात इतके वर्ष जगभर जिथे जिथे. म्हणजे 2 वर्षापूर्वी ग्रँड रॅपिड या तुमच्या अमेरिकेमध्ये तिथे बीएमएम बृहन महाराष्ट्र मंडळाचं संमेलन झालं, तिथे जवळजवळ 3,500 लोक तरी येतात ऐकायला. आणि तिथे जेव्हा त्या सगळ्या लोकांनी ही कविता म्हटल्यानंतर जे काही स्टँडिंग ओवेशन एक असं उत्थान देतात, तर ती सगळे प्रसंग मला अजूनही असं आठवतं की परवा लोकसत्तेनं एक मोठं ठाण्याच्या त्या काशीनाथ घाणेकर मध्ये मोठं कवी संमेलन घेतलं, तर त्या दिवशी देखील लोकांनी अक्षरात उभं राहून मला जे काही अभिवादन केलं, उत्थान दिलं, तर हे सगळं जे प्रेम मराठी माणसानं जगभर अगदी सगळीकडनं मला दिलं, या मुंबईतल्या किंवा अगदी कुठे कुठे घोटी असो किंवा कोकरूड असो त्या मलकापूरच्या तिथलं कोल्हापूर जवळच, अशी अनेक गाव म्हणजे इस्लामपूर असो कितीतरी लासलगाव असो अनेक गावं, त्या सगळ्या गावातनं हिंगणघाट सारखी गावं चंद्रपूर सारखी गावं या गावांनी जर मला संबंध प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्या मराठी माणसाचे खूप कृतज्ञ आहे. आणि ही ज्ञानोबांची ही तुकोबांची ही जी मराठी भाषा आहे ती तिचा जो असा तिची जी पालखी आहे तिचा जो मेळणा आहे हा असाच त्यांनी पुढे नेत राहावा अशी कळकळीचं मी आवाहन करतो. धन्यवाद. खूप छान वाटलं काका तुमच्याशी आज गप्पा मारून, कारण या लॉकडाऊन मुळे आपण कार्यक्रम तर मिस करतो, आपल्या जे लाईव्ह मैफिली असतात त्या आपण मिस करतोय, पण तरी आज अशा माध्यमातून संवाद साधता येतोय आणि तुम्ही सुद्धा इतक्या उत्साहाने आज या वेगळ्या इंटरव्ह्यू डिजिटल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्हाला होकार दिला संवाद साधायला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला सांगते की आम्ही तुमच्यावर कायम असंच प्रेम करत राहू, तुमच्या कवितांवर प्रेम करत राहू, तुम्ही असेच लिहित राहा आणि अजून भरपूर कविता आम्हाला तुमच्याकडून येत्या काळात सुद्धा ऐकायच्या आहेत. हे जे कोरोनाचं संकट आहे ना हे लवकरात लवकर असं निघून जावं, नष्ट होऊन निघून जावं आणि आपण कुठेतरी मोठ्या सभागृहात आपण भेटू अशी मी प्रार्थना करतो, सदिच्छा व्यक्त करतो. मला तुम्ही इथं बोलवलं याबद्दल धन्यवाद. नक्की, थँक्यू. पाजबाने अदबच्या संपूर्ण टीमच्या वतीने, काव्यांजलीच्या टीमच्या वतीने तुमचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद.